जोर से बोल, कृष्ण सरकार पे, योगी सरकार पे, शिंदे सरकार पे, निष्क्रिय सरकार का। आणि फक्त वाढवण बंदर त्यांना पाहिजे, जिकडे त्यांना मलही दिसते ते सँक्शन करण्यासाठी सर्व प्रयत्न लावतात आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सँक्शन करतात। म्हणजे दुर्दैव आहे पालघर वासियांचं की इकडनं आपण जे खासदार निवडून दिले पहिला निर्णय लोकांच्या मच्छीमारांच्या विरोधी घेऊन वाढवण बंदरसाठी 70,000 कोटी त्यांनी सँक्शन केलेलं आहे। वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो अनागोंदी कारभार चालू आहे तो अनागोंदी कारभार लवकरच थांबवण्यात यावा। इथले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर आवर घालण्यात यावा। चिखल साफ करण्याचं काम आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले करत आहेत आणि त्यावेळेला जो माणूस चिखला धरून काम करतो त्याच्याच पाय चिखलाने मागतात, तो चिखलाने मागतो। आणि अशा वेळेला जर महाराष्ट्रातला चिखल साफ करणारा आमचा योद्धा नानाभाऊंच्या रूपात उतरला आहे तर मग नानाभाऊंचे जे झाले त्यांच्यावर जे दाग लागले चिखलाचे ते नुसते पायच नाही तर आम्ही विचार करतो का पूर्ण अभिषेक। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या क्षणाला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालय कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी काँग्रेसचा चिखल फेक आंदोलन सुरू आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी नाना पटोले एका कार्यकर्त्यांनी त्यांचे पाय धुतले होते। अखेरीस या गोष्टीचं राजकारण केलं गेलं आणि विरोधकांकडनं या सगळ्या गोष्टीचे मोर्चे आंदोलन देखील काढण्यात आले। आज काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी चिखल फेक आंदोलन सुरू आहे। आपण जर पाहिलं तर इतक्या वर्षात पहिल्यांदाच पोलीस भरती ही चिखलात सुरू आहे। जे पोलीस भरतीसाठी जे आलेले उमेदवार आहेत ते कसे धावतील, त्यांची निगा कोण राखेल, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी काँग्रेस आता विरोध करते। आणि यावेळेला आपल्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण। रामदासजी, काय तुमच्या मागण्यात आता या ठिकाणी? या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो अनागोंदी कारभार चालू आहे तो अनागोंदी कारभार लवकरच थांबवण्यात यावा। इथले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर आवर घालण्यात यावा। आणि मुख्य म्हणजे जो वसईचा हरित पट्टा आहे तो टिकवण्यासाठी ही महानगरपालिका बनवली होती, तो उद्देश कुठेतरी मागे पडत आहे आणि जागोजागी भूक्षेत्राप्रमाणे या ठिकाणी इनलिगल बांधकाम उभे राहत आहेत। या ठिकाणी वर्तमानपत्रातून रोज रोज बातम्या येत असतात की इथले अधिकारी जे आहेत ते बिल्डरांचे दलाल आहेत। ही जी प्रतिमा डागाळलेली प्रतिमा आहे ती लवकरात लवकर पुसून काढण्यात यावी, अन्यथा काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी एकेका अधिकाऱ्यांना टार्गेट करून त्यांच्यावर तोंडाला काळी फासण्याचं आंदोलन घेण्यात येईल। चक्क काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते असं म्हणतात की या सगळ्या गोष्टी जर सुरळीत झाल्या नाहीत तर काँग्रेस येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करेल आणि जे प्रशासक बसले त्यांच्या तोंडाला काळं लागेल। दादा, आता तुम्ही चिखल फेक आंदोलन इथे करताय, परंतु आपण जर पाहिलं तर अख्खा वसई विरार जो आहे तो चिखलमय झालेला आहे, याच्या मागे कोण जबाबदार आहे? गेले 3 वर्ष इकडे प्रशासकीय आहे, जो चिखल महाराष्ट्रात करण्यात आलेला आहे राजकारणाचा फक्त सत्तेच्या हव्याचा पोटी, तो चिखल त्या चिखलाचे शिंतोडे ते तर मोठ्या प्रमाणात इथे पडतात। कारण का आधीपासूनच हा तालुका भ्रष्टाचाराने माखलेला आहे, अनधिकृत बांधकामं वगैरे ती तर आहेतच, पण सत्तेच्या लोभापोटी इकडे अनेक युत्या आणि आघाड्या होतात ज्या महाराष्ट्रात, त्याचा परिणाम आम्हाला होतोय। आणि खास करून मी सांगू इच्छितो आपल्या या नेटवर्कच्या मार्फत का जी टीका झाली आज आम्ही आंदोलन केलं आहे त्यामागे तर ह्या चिखल जो झालेला महाराष्ट्रात त्याबद्दल आहे, पण तो चिखल साफ करण्याचं काम आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले करत आहेत आणि त्यावेळेला जो माणूस चिखला धरून काम करतो त्याच्याच पाय चिखलाने मागतात, तो चिखलाने मागतो। आणि अशा वेळेला जर महाराष्ट्रातला चिखल साफ करणारा आमचा योद्धा नानाभाऊंच्या रूपात जो उतरला आहे तर मग नानाभाऊंचे जे झाले त्यांच्यावर जे दाग लागले चिखलाचे ते नुसते पायच नाही तर आम्ही विचार करतो का पूर्ण अभिषेक घालूया जेणेकरून तो योद्धा महाराष्ट्र साफ करेल आणि त्या योद्ध्याला आम्ही सुरक्षित ठेवूया। म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंची बाजू घेण्यात येते। आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, जाणून घेऊ आपल्यासोबत यावेळेला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत अनिल अल्मेडा। सर, राज्यामध्ये आता सध्या पोलीस भरती सुरू आहे, पावसाळा जवळ आलाय आणि जवळजवळ पाऊस पडला देखील, असं असताना ज्या मैदानामध्ये धावणी होते स्पर्धा केल्या जातात त्याच्यामध्ये चिखल असं असताना ती भरती कशी होऊ शकते? नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे की भ्रष्ट सरकार जे खोके सरकार म्हणून जन्माला आलेलं आहे, जे बीजेपीने त्याला जन्माला घातलेलं आहे केंद्रीय नेतृत्वाने ईडीचा आणि एजन्सीचा वापर करून आणि खोक्याचा वापर करून ते सरकार पूर्ण भ्रष्टाचारी आहे। महसूल विभागामधील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन 1 आठवड्यापूर्वी आपल्या वसईला झालं। महसूल अधिकारी एवढे निरडावलेले आहेत की आया बहिणींच्या वसईच्या इज्जत काढायच्या मागे लागलेले आहेत, त्याचा निषेध लोकांनी केलेला आहे। अलीकडेच आपल्याकडे एक तरुणीचे प्राण गेले रस्त्यावर, सर्वांचे देखत तिचे प्राण घेतले गेले, म्हणजे प्रशासनाची पोलिसांची भीती लोकांना राहिलेली नाही आहे। नीटच्या परीक्षेचं ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार चालतो, म्हणजे जे सक्षम विद्यार्थी आहेत सक्षम कॅन्डिडेट आहेत त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही,
त्यामुळे तुम्ही पोलीस भरतीविषयी जो काही प्रश्न विचारला गेला त्याला तिकडे ग्राउंडमध्ये चिखल आहे का काय, त्यांना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गानेच त्यांना भरती करायचे आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजचं हे चिखलफेक आंदोलन आहे. काय भूमिका असणार आहे येणाऱ्या काळात? आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आता पावसाळ्यामध्ये बरीचशी जी विभाग आहेत ती पाण्याखाली असणार आहेत, प्रभावित असणार, असं असणार काँग्रेसकडून काय भूमिका असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? नाही, निरी ह्या IIT माध्यमातून जो अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यासाठी होल्डिंग पॉइंट आणि इतर ज्या व्यवस्था सांगितल्या होत्या, नैसर्गिक नाले आहेत ते ओपन करायला सांगितले होते, त्यांना संबंधित लोकांचे अनधिकृत बांधकाम आहेत, बिल्डिंग आहेत, त्याच्यावर अजून कारवाई होत नाही, त्यामुळे वसई ह्या पावसाळ्यात देखील बुडणार आहे. नानाभाऊने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की निरीसाठी अहवालासाठी जे 300-400 कोटी लागणार आहेत ते नक्कीच आम्ही शासनाकडून अप्रूव्ह करून घेऊ. आणि शासनाचं जे दुर्लक्ष वसईवर चाललेलं आहे आणि फक्त वाढवण बंदर त्यांना पाहिजे जिकडे त्यांना मलही दिसते ते सँक्शन करण्यासाठी सर्व प्रयत्न लावतात आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सँक्शन करतात. म्हणजे दुर्दैव आहे पालघरवासियांचं की इकडनं आपण जे खासदार निवडून दिले पहिला निर्णय लोकांच्या मच्छीमारांच्या विरोधी घेऊन वाढवण बंदरसाठी 70,000 कोटी त्यांनी सँक्शन केलेले आहेत. त्याच पद्धतीने वसईवर दुर्लक्ष न करता जी वसई बुडते, चुरण्यासारखे गाव 8-8 दहा दहा दिवस येवरशाहींसारखे ठिकाणं 10-10 दिवस संपर्क तुटतो ते तुटू नये यासाठी जे होल्डिंग पॉईंट करायचे आहेत आणि जे निरीक्षण निरीने दिलेले आहेत ते अहवाल इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम महानगरपालिकेने केलं पाहिजे असं आमचं आव्हान असणार आहे. आपण एकंदरीत जर पाहिलं तर काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन सुरू आहे, काँग्रेसने वाढवण बंदराविषयी देखील भाष्य केलेलं, असं असताना येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.